हॅलो, मी सुषमा आली ही आहे सिद्धी. आता सध्या स्वस्ती नाही आहे, खोड्या करते म्हणून तिला पप्पांकडे दिलं आहे. तर सिद्धी स्वस्तीज किचन रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुमचा आजचा दिवस खूप चांगला आणि छान जाओ, आनंदी जाओ. तर आज आहे स्पेशल दिवस, म्हणजेच की आज राखी पौर्णिमा आहे, बहीण भावांचा सण आहे. तर नेहमीप्रमाणे माझा भाऊसुद्धा आलेला आहे मुंबईला माझ्या घरी. तर चला मग राखीचा प्रोग्राम उरकून घ्यायचा आहे, तो वाट बघतो राखी बांधायला. मी ओवाळण्याचा ताट तयार करून घेतलेला आहे, त्यामध्ये मी राख्या वगैरे ठेवून घेतल्या. माझ्या भावाला आता मी ओवाळून घेणार आहे. तर स्वस्तीचं बघा काय चाललं आहे, स्वस्तीला राखी पाहिजे. सिद्धीने हाताने दोन राख्या घरी बनवलेल्या आहेत, खूप सुंदर राख्या बनवल्या तिने, एक मामासाठी आणि एक पप्पांसाठी. त्या स्वस्तीला पाहिजे आणि स्वस्ती सगळ्यांना म्हणते मला द्या, मला द्या, सगळ्यांना मागते राखी. आता सिद्धी मामांना राखी बांधून घेणार आहे. ॲक्च्युली माझा आवाज बसलेला आहे जरा, कारण सिद्धीच्या पप्पांचा जो लॉक टाकला होता बड्डेचा, तेव्हापासून जरा बरं वाटत नव्हतं. तर आता कुठे थोडं बरं वाटते. आता सिद्धी तिच्या पप्पांना ओवाळणार आहे, राखी बांधून घेणार आहे. ते बघा सिद्धीचं स्वस्तीचं काहीतरी चाललेलंच आहे, मध्ये मध्ये करतच असते. स्वस्तीने खूप मस्ती केली, कारण तिला खूप मजा वाटत होती. मामा आल्यामुळे ती खूप खुश होती आणि सिद्धीसुद्धा, तिने खूप इन्जॉय केलं, तीसुद्धा खूप खुश होती. मामीने तिला घरून खाऊ पाठवला, अनारसे लाडू वगैरे. मस्त दिवसभर त्याच्यावरच ताव मारलेला होता. आणि स्वस्ती मॅडम काहीतरी करतायत, काहीतरी घेतलंय तिने. बघा तिने ओवाळणीचे पैसे घेतलेत ताटातून आणि त्याच्याबरोबर काहीतरी करते ती, खेळते. स्वस्ती दे मला, दे हे पण दे खालचे, शाबाश दे दे. नंतर मग मी, माझा भाऊ मोठा असल्यामुळे मी त्याचं दर्शन घेतलं, मिस्टरांचं दर्शन घेतलं, ते स्वस्तीने बघितलं आणि तिने पप्पांचं जाऊन दर्शन घेतलं. नंतर सिद्धीने दर्शन घेतलं आणि स्वस्तीचा तोच खेळ सुरू होता, कुठेही डोकं ठेवून दर्शन घ्यायची. नंतर तिला सांगितलं की ते मामाचं दर्शन घ्यायचं, मग तिने मामांचं दर्शन घेतलं. मग नंतर तिने माझं दर्शन घेतलं, आधी सिद्धीने घेतलं, मग तिने पुन्हा माझं येऊन दर्शन घेतलं. तर राखी बांधण्याचा कार्यक्रम आमचा झालेला आहे. तर आता स्वयंपाक बनवायचा, साधाच मेनू बनवला, बघू आहे एक दोन दिवस, तर मग करूया काहीतरी अजून. तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करीलच. तर चला मग स्वयंपाक बनवून घेते मी. तर अशा पद्धतीने मस्तपैकी बासुंदी बनवली होती, भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट्स टाकले होते, त्याला बासुंदी खूप आवडते आणि सिद्धीलासुद्धा बासुंदी खायची होती, म्हणून म्हटलं चला बासुंदीच बनवूया. तर साधा मेनू होता, ग्रेव्हीची भाजी होती मस्तपैकी, आणि हे असं मेनू होता आमचा जेवणाचा. स्वस्ती अशा अशा. मग नंतर जेवण वगैरे आवरल्यानंतर सिद्धीने स्वस्तीने खूप मस्ती केली, डान्स केला आणि स्वस्ती खूप मटकत होती. खेळ ना स्वस्ती, खेळ, तू काय घातलं स्वस्ती आज, तू काय घातलं, फ्रॉक, फ्रॉक घातला, न्यू फ्रॉक हो ना. आणि तिने काय घातलं, किती मटकते बघते. आणि स्वस्ती बघा किती मस्त मजा करते, कारण आजच्या दिवशीच ती ही गाडी चालवायला शिकली. ॲक्च्युली तो छोटा भीम आहे, त्याचं समोरचं तोंड जे आहे छोट्या भीमचं, ते निघालेलं होतं आणि ती आज खेळायला शिकली. हे नेमकं मस्त सगळं मागे पुढे करत होती, तिला खूप मजा वाटत होती. हे बघा किती मस्त झालं होते, तुरुतुरु मस्त वाटतं. तर आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला, लाईक शेअर नक्की करा, कमेंट्स करूनसुद्धा कळवा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या.
तर भेटूया एखाद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये किंवा एखाद्या रेसिपी मध्ये, तोपर्यंत बाय बाय।